नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसारासाठी व्हिडिओ नातेवाईकांना, मित्रांना शेअर करा. व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही प्रश्न दिलेले आहेत, ते सोडवा, मात्र उत्तरे कमेंट बॉक्समध्ये द्या. आपण ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेल्या पत्रिकेतील विविध योगांचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण पत्रिकेतील प्रमुख शुभयोग असणारे पंचमहापुरुष योग बघत आहोत. मागच्या भागात आपण रुचक योगाचा सविस्तरपणे अभ्यास केला. आजच्या भागात आपण पंचमहापुरुष योगातील दुसरा प्रमुख योग म्हणजे भद्रयोगाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. जातकाच्या कुंडलीमध्ये भद्रयोग बुध या ग्रहामुळे तयार होतो, विशिष्ट ग्रहस्थितीमध्येच तो तयार होतो. ती विशिष्ट स्थिती म्हणजे बुध हा ग्रह जर मिथुन किंवा कन्या या आपल्या स्वराशीमध्ये, तसेच तो पत्रिकेच्या केंद्रस्थानी म्हणजे प्रथम, चतुर्थ, सप्तम किंवा दशम या स्थानात असेल तर जातकाच्या पत्रिकेमध्ये भद्र योग तयार होतो. या योगाचा प्रमुख प्रभाव म्हणजे बुधाचे सर्व गुणधर्म जातकामध्ये प्रकर्षणाने बघायला मिळतात. भद्रयोगाचा लाभ झालेल्या लोकांमध्ये विशिष्ट प्रकारचे गुण प्रामुख्याने दिसून येतात, त्याआधी आपण लक्षात घेऊया. आपल्याकडे साहित्याची समृद्ध अशी परंपरा आहे. अनेक थोर लेखक, कवी मंडळीच्या प्रतिभेने आपलं साहित्य विश्व समृद्ध झालेलं आहे. एक वैचारिक प्रगल्भता या मंडळीमध्ये बघायला मिळते. त्यांच्या विचारांमधून, कल्पनेमधून, वास्तववादावर केलेल्या भाषेमधून निर्मिलेलं साहित्य हे पिढ्यानपिढ्या वाचकांसाठी प्रेरणादायी ठरते. प्राचीन काळात आपल्या संत महात्म्यांनी रचलेलं साहित्य हे त्याचं चांगलं उदाहरण म्हणून सांगता येईल. त्यांनी लिहिलेल्या साहित्यामधून वाचकाला जीवनाचा दृष्टिकोन गवसतो. असे खूप लेखक, कवी लोक आपल्याकडे आहेत, मात्र ते सर्वच वाचकाच्या मनावर अधिकार गाजवू शकत नाही. सर्वांच्याच कलाकृती वाचकांच्या पसंतीस पडू शकत नाही. सर्वांचेच विचार वाचकाच्या मनावर गारूड करू शकत नाही. या उलट काही लोकांचं साहित्य हे लोकमान्य पावतं. लोक त्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडतात. पुस्तकाचे प्रकाशन झाले की थोड्याच कालावधीत त्या पुस्तकाच्या प्रती संपतात. आपल्या लिखाणाच्या जोरावर हे लोक कमालीची प्रसिद्धी व सर्व सुख मिळवतात. ही त्यांच्या पत्रिकेतील बुध या ग्रहाची व त्यापासून तयार झालेल्या भद्र या योगाची कृपा असू शकते. अजून दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास, आपल्या अवतीभोवती असे कित्येक लोक असतात जे सतत बडबड करीत असतात. काही वेळेला त्यांची बडबड अगदी नकोशी होते, मात्र काही लोक असे असतात जे आपल्या संवाद कौशल्याचा उपयोग करतात.
त्यातही काही लोक चांगले व्याख्याते व विचारवंत होतात. त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात. त्यांचे विचार ऐकून अनेकांचे जीवन पालटते. त्यांचे बोलणे सरळ अंतकरणाला भिडते. अशी काही उदाहरणं आपल्याकडे आहेत. अशा लोकांच्या भोवती प्रसिद्धीचं एक प्रकारचं वलय असतं. लोक त्यांच्या प्रेमात पडतात. आजच्या आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने फेसबुक आणि यूट्यूबवरही अशा लोकांना अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभत असतो. हे सुद्धा बुध या ग्रहामुळे व त्यापासून तयार झालेल्या भद्र या शुभ योगामुळे घडू शकतं. बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे. त्यामुळे बुधाचा प्रभाव असणाऱ्या व्यक्तीकडे उज्जत व अद्भुत बुद्धिमत्ता असते. याच बुद्धिमत्तेच्या बळावर हे लोक साहित्य वक्तृत्व या गुणांचे धनी होतात. या गुणांच्या आधारे ते आयुष्यात यशस्वी होऊन सर्व सुखे मानसन्मान व प्रसिद्धीही कमावतात. त्यांच्या पत्रिकेमध्ये शुभ असलेल्या बुध या ग्रहाच्या प्रभावामुळे हे घडत असतं. या शुभ असलेल्या बुधाला जर पत्रिकेतील भद्र या योगाची जोड मिळाली तर जातकाच्या आयुष्यात चमत्कार घडून येऊ शकतो. बुध हा ग्रह बुद्धीचा कारक ग्रह आहे. भद्र योग असलेल्या जातकाकडे अद्भुत बुद्धिमत्ता असते. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जे पाहिजे ते सर्व मिळवण्याचे ते प्रयत्न करतो आणि विपरीत परिस्थितीतही ते सर्व त्याला प्राप्त होते. तसेच बुधाच्या कृपादृष्टीमुळे जातकाचं व्यक्तिमत्व सत्कर्म करणारा, धर्माचे पालन करणारा, परोपकारी वृत्तीचा असं बनते. तो मन व धनाने अत्यंत श्रीमंत असतो. त्याला समाजामध्ये कर्तृत्वानुसार उचित मानसन्मान व लौकिक प्राप्त होतो. महत्वाचे म्हणजे त्याच्याकडे कमालीची व्यवहार कुशलता असते. आपल्या स्वभावामुळे इतरांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा गुण त्याच्याकडे असतो. आजच्या काळामध्ये कोणावरही अवलंबून नसणारी समर्थ व्यक्ती बघायला मिळणं थोडं कठीण, थोडं अशक्य आहे. मात्र भद्र योगाच्या प्रभावामुळे जातक हा समर्थ बनतो. त्यासाठी अट ही की तो कुंडलीमध्ये बुध हा ग्रह शुभ असायला हवा. अशुभ असलेला बुध जातकाला फळे अशुभ देतो. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये भद्र योगाचे वर्णन हे अतिशुभ व अति दुर्लभ योग असे करण्यात आलेले आहे. कारण प्रत्येक बुध शुभ असलेल्या जातकाच्या पत्रिकेत हा योग बघायला मिळेलच असं होत नाही. त्याला शास्त्रीय अशी कारणं आहेत. ते आता आपण समजून घेऊया. मिथुन आणि कन्या या बुध ग्रहाच्या स्वराशी आहेत. कन्या ही उच्च रास. पत्रिकेत एकूण 12 ग्रह आणि राशी सुद्धा 12 असतात. एखाद्या पत्रिकेत प्रथम स्थानात मिथुन राशी आहे आणि बुध देखील आहे तर ही शक्यता किती तयार होते? आपल्याकडे 12 राशी आणि पत्रिकेतील एकूण 12 ग्रह यांचा विचार केल्यास प्रत्येक 144 पैकी एका पत्रिकेत ही परिस्थिती निर्माण होते. भद्र योगासाठी आपल्याकडे ही एक राशी अजून आहे. म्हणजे पत्रिकेत 72 पत्रिकेपैकी एका पत्रिकेत प्रथम बुध प्रथम चतुर्थ सप्तम किंवा दशम स्थानात स्थित असू शकतो. या 4 स्थानांचा विचार केला तर साधारणपणे 18 व्यक्तीमधून एका व्यक्तीच्या आयुष्यात हा योग तयार होतो. याचाच अर्थ असा की प्रत्येक 18 व्यक्तीपैकी एक व्यक्ती लेखक, कवी, व्याख्याता, विचारवंत असला पाहिजे.
आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, हे असं काही होत नाही. होय, तुमचं म्हणणं बरोबर आहे, असं होणं शक्य नाही. कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून हा योग पूर्ण होण्यासाठी इतर काही बाबींची पूर्तता होणं आवश्यक आहे. त्या बाबी समजून घेण्यासाठी या योगाचा आपण सविस्तरपणे अभ्यास करीत आहोत, आणि त्यामुळेच या योगाला अति दुर्लभ योग असं म्हटलं जातं. भद्र योग पत्रिकेत निर्माण होण्यासाठी पहिली आवश्यक बाब म्हणजे बुध शुभ असणे होय. बुध जर अशुभ असेल आणि पत्रिकेत भद्र योग तयार होत असेल तर जातकाला अगदी विरुद्ध फळ प्राप्त होऊ शकतात. तसेच पत्रिकेत शुभ असलेल्या बुधाला जर कोणत्याही कारणाने दोष लागल्यास भद्रयोगाचे शुभ फळ मिळत नाहीत किंवा त्यांच्या शुभ फळांचा प्रभाव कमी होतो. पत्रिकेतील शुभ असलेल्या बुधाला जर इतर शुभ ग्रहांची जोड मिळाली तर त्यांच्या शुभतेमध्ये वाढ होते. परिणामी भद्रयोगाच्याही शक्तीमध्ये वाढ होते. मात्र शुभ असलेल्या बुधावर जर इतर अशुभ असलेल्या ग्रहांची दृष्टी पडल्यास दोष निर्माण होऊन बुधाच्या व भद्राच्या भद्रयोगाच्या शुभतेमध्ये कमतरता येते. त्यामुळे जातकाची पत्रिका बघताना आधी बुध शुभ आहे की अशुभ आहे हे बघावे. बुध शुभ असेल तर भद्र योग तयार होतो आहे का हे बघावे. बुधाला कुठला दोष तर नाही ना हे बघावे. कारण त्यावरून भद्र योग किती ताकदीचा आहे व तो किती शुभ फळ देऊ शकतो हे आपल्या लक्षात येऊ शकतं. भद्रयोगाच्या पूर्ततेसाठी खालील बाबी आवश्यक आहेत. बुधाला पत्रिकेत अंशात्मक बळ असावे. बुध अशुभ कर्तरीत असू नये. बुध नवमांशात शुभ असावा. बुध हा लग्नेशाचा मित्र असावा. बुध एकटा असावा. बुधासोबत ग्रह नसावेत. पत्रिकेतील भद्रयोगाच्या प्रभावामुळे जातक फक्त लेखक, कवी, विचारवंत किंवा वक्ताच होऊ शकतो असे नाही. पत्रिकेतील भद्रयोग किती ताकदीचा आहे व त्याला पोषक असलेली दुसरी ग्रहस्थिती अजून कशी आहे यावरून जातकाचं कार्यक्षेत्र ठरत असतं. भद्रयोगाचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे जातक आयुष्यामध्ये समर्थ बनतो. म्हणजेच तो कुणावरही अवलंबून राहत नाही. आजच्या काळात कुणीही सहसा समर्थ असू शकत नाही. कारण बऱ्याच गोष्टीसाठी आपल्याला इतरांवर अवलंबून राहावे लागते. एकमेकांच्या सहकार्याशिवाय कुठलेही कार्य पूर्ण होऊ शकत नाही. मात्र भद्रयोगाच्या प्रभावामुळे जातक समर्थ बनत असतो. याशिवाय बुधाची कृपादृष्टी व भद्रयोगाच्या परिणामामुळे जातक आकड्यांशी संबंधित असलेल्या क्षेत्रामध्ये जसे की बँक, अकाउंटंट, क्लर्क आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करू शकतात. उत्तम संभाषण कौशल्यामुळे ते चांगले समुपदेशक, अभ्यासासंबंधीचे कार्य सेल्समन व गाईड होऊ शकतात. भाग्यामध्ये विदेशवारीचे योग असल्यास ते टुरिस्ट गाईड म्हणून कर्तृत्व गाजवू शकतात. बुद्धिमत्तेच्या जोडीला संभाषण कौशल्य आल्यामुळे त्यांना कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती करणे सहज साध्य होते. याशिवाय ते आपल्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये लोकप्रिय असतात. कारण सर्वांशी प्रेमाचे संबंध ठेवणे त्यांना चांगलं जमतं. आजच्या आधुनिक काळातील फोन, मोबाईल या गोष्टीचा योग्य वापर करणे कुणी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. अर्थात या सर्व क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती किती होणार आहे
हे पत्रिकेत भद्र योगाची शक्ती किती आहे यावर अवलंबून असते. अभ्यासासाठी भद्र योगाविषयी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढच्या भागात आपण पंचमहापुरुष योगातील तिसरा शुभ योग म्हणजे हंस योगाचा अभ्यास करणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या शंका असतील, समस्या असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पाहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तसेच जे अभ्यासक आमच्या या उपक्रमाशी मधूनच जोडले गेलेले आहेत त्यांना विनंती की आपण आधीच्या व्हिडिओचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. कारण सध्या सुरू असलेले व्हिडिओ हे खूप ॲडव्हान्स आहे. तुम्हाला बेसिक समजल्याशिवाय पुढील लक्षात येणं कठीण आहे. शुभम भवतु. धन्यवाद.